हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई, राजश्री मराठी शोबसमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेच्या सेटवर मी आज आली आहे आणि आत्ता माझ्यासोबत तुमच्या सगळ्यांचे आवडते बंडू काका आणि काकू आहेत. खरं तर मी पहिल्यांदाच त्यांच्याशी गप्पा मारते. खूप स्वागत तुमच्या दोघांचं राजश्री मराठीमध्ये. सगळ्यात आधी कसे आहात दोघे? फर्स्ट क्लास, छान, म्हणजे मस्त. सो जसं मी म्हटलं, बंडू काका आणि काकू तुम्ही खूप आवडते आहात प्रेक्षकांचे, खूप प्रेम मिळतं तुम्हाला सोशल मीडियावर चाहत्यांकडनं. आता पहिल्यांदाच आपण गप्पा मारते, मी सेटवर आल्यानंतर पहिल्यांदाच तुमच्याशी गप्पा मारते. पण बंडू काका आणि काकू हे दोन व्यक्तिरेखा साकारताना तुम्ही किती धमाल करता? हां, म्हणजे मुळात दोन्ही व्यक्तिरेखा सुरुवातीला खूप छान प्रोग्रेशन त्याचं खूप छान झालं होतं आणि ते करताना मजाच येते ना, त्याच्यामुळे आम्हाला दोघांनाही आनंद वाटतो का करताना. काकू, म्हणजे आम्ही नेहाचे जवळजवळ आई वडील असल्यासारखेच आहोत. आमच्यात एक खूप घट्ट नातं आहे आणि प्रत्यक्षात सुद्धा आम्ही जेव्हा वावरतो सेटवर तेव्हा ते बॉन्डिंग आमच्यात दिसतं आणि त्यामुळेच ते सीन्स कदाचित जास्त चांगले आणि इफेक्टिव्ह होत असावेत असं मला वाटतं. मध्यंतरी काकू, एक फॅमिलीसारखे सगळे तुम्ही राहता ऑनस्क्रीन, तर आम्ही बघतोच, बॅकस्टेज नेमकं कसं? तेच ना, आम्ही एरवीसुद्धा एकमेकांशी खूप गोष्टी शेअर करतो, खूप गप्पा मारतो, खाणं पिणं एकत्र करतो, एकमेकांचे डबे एकमेकांना देणं वगैरे आणि खूप गप्पा गोष्टी सगळं, म्हणजे मनातलं एकमेकांना सांगणं वगैरे अशा गोष्टी खूप चालतात. आणि ऑनस्क्रीनसुद्धा सगळेजणं एकमेकांना सांभाळून घेणं ह्या गोष्टी आपणहून सगळ्यांच्याकडनं केल्या जातात, त्यामुळे खरंचच एक कुटुंब असल्यासारखं आता आम्हाला वाटायला लागलंय. तुमच्या सेटवर एक गोड मुलगी आहे मायरा, एवढ्याशा वयाची लाडकी आहे, त्याच्यामुळे एवढ्याशा वयात तिचे केवढे चाहते आहेत. ती तुम्हाला काय बोलते आणि तिच्याशी बॉन्डिंग कसं आहे? नाही, तिच्याशी पण बॉन्डिंग आमचं, म्हणून त्याने सांगितलं तसं सगळ्याच लोकांशी एक संबंध खूप आमचे सलोख्याचे आणि प्रेमाचे आहेत आणि त्याच्यामुळे सगळ्याच देवाणघेवाण विचारांची अशी चालू असते. सो मायरा ही एकतर काय सगळ्यांनाच कोणालाही म्हणजे बघितल्यावर प्रेमातच पडतात असंच असतं लोक. सो आम्ही आहोतच. ती एरवी पण आम्हाला काका काकूच हाका मारते आणि म्हणजे तिचे उद्योग चाललेले असतात. एरवी सुद्धा ती सगळ्यांच्या रूम मधनं फिरत असते, काही ना काहीतरी उद्योग करते, हसवते. तिला डान्सची खूप आवड आहे, त्यामुळे अगदी येऊन सारखी नाच आणि हेन तेन तिचं चाललेलं असतं, चुलबुली आहे अगदी. आणि मला तर म्हणजे माझे आणि तिचे खूप गोड सीन्स आहेत आणि ते करताना मला खरंच मी माझ्या नातीबरोबरच काम करते असंच वाटतं आणि असं तो आतून एक उमाळा मला तिच्याबरोबर काम करताना येतो. पण भारी आहे आणि खरंच आज मी तुमच्याशी पहिल्यांदा गप्पा मारल्या. थँक्यू सो मच, तुम्ही वेळ दिला आणि शुभेच्छा तुमच्या दोघांनाही पुढच्या सगळ्या प्रवासासाठी. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू.